सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 याच्यातील 8वा युनिट ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटाच्या खाली डिजिटल इनिशिएटिव इन हायर एज्युकेशन या सब टॉपिकच्या अंतर्गत काही महत्त्वाची इनिशियल डिजिटल इनिशिएटिवबद्दल आपण माहिती घेत आहोत. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निष्ठाबद्दल मी माहिती सांगतो. निष्ठा म्हणजे काय, निष्ठाचा फुल फॉर्म काय आहे, निष्ठा ही कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला, निष्ठा हे कार्यक्रम कोणी सुरू केला, निष्ठा या कार्यक्रम कोणासाठी आहे, निष्ठा या कार्यक्रमामुळं काय फायदा होतो हे आपण बघूया. निष्ठा बघा, हे ॲक्रोनिम आहे. ॲक्रोनिम निष्ठा, जर आपण हिंदीचा अर्थ पाहिलो निष्ठा म्हणजे पूर्ण त्याच्यावरती निष्ठा पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण श्रद्धा पाहिजे. ज्यांचा निष्ठा चांगला असतो, जो अतिशय प्रामाणिक असतो, तोच पुढं जातो. निष्ठा, बिलीफ, विश्वास, जनरली आपण म्हणतो निष्ठा. ओके, तुमचा जर निष्ठा माझ्या व्हिडिओवर असेल तर 100% तुम्हाला फायदा होणार. माझा निष्ठा तुमच्यावर असेल तर माझाही कल्याण होणार आहे. आपलं कर्तव्यावर आपलं निष्ठा पाहिजे, आपलं कामावर आपलं निष्ठा पाहिजे. सर असा पुराणा सांगू नका, डायरेक्ट पेपरकडे या. हां चला, निष्ठा हे पेपरला विचारलेले प्रश्न तुम्हाला मी सांगत आहे. मध्य प्रदेशच्या एक्झाममध्ये 2023 रोजी हे मध्य प्रदेश सेट एक्झाममध्ये विचारलेले हे प्रश्न आहे. निष्ठा म्हणजे काय, निष्ठा NISHTA, निष्ठा N म्हणजे नॅशनल इनोवेटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. राष्ट्रीय नवोपक्रम कोणासाठी, स्कूल हेड्स, शाळेतील मुख्याध्यापकांसाठी, शाळेतील प्रिन्सिपलासाठी आणि शाळेतील प्रत्येक शिक्षकासाठी. कशासाठी, होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि त्या शाळेची प्रमुख ह्यांचा होलिस्टिक डेव्हलपमेंट होण्यासाठी, ह्यांच्या होलिस्टिक ॲडव्हान्समेंट होण्यासाठी ही प्रोग्राम सुरू केलेली आहे. आपल्या भारत देशातील शालेय शिक्षक आणि एलिमेंटरी स्कूलचा जो हेडमास्टर आहे, हेडमास्टर आणि शाळेतील शिक्षक ह्यांचा प्रगती होणं आवश्यक आहे. जर ह्या शाळेतील हेडमास्टर आणि शिक्षक जर प्रगती झाले, त्यांचा होलिस्टिक डेव्हलपमेंट झालं, त्यांचं होलिस्टिक ॲडव्हान्समेंट झाले, त्यांचा बौद्धिक विकास झालं, तर ॲटोमॅटिकली विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होणार आहे. अगोदर दिस इज अ टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम. हे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे. भारत सरकारने समग्र शिक्षा या प्रोग्रामाच्या खाली 2019-20 या कालावधीमध्ये ही कार्यक्रम सुरू झाली होती. त्यावेळीचा जो शिक्षण मंत्री होता निशांक सर, रमेश पोखरियाल निशांक यांनी ऑगस्ट 2019 रोजी आंध्र प्रदेश शिक्षकांसाठी हे सुरू झालेले प्रोग्राम. नंतर आपल्या प्रत्येक देशातील, आपल्या प्रत्येक राज्यांना, इवन आमचंही ट्रेनिंग झालेलं आहे शिक्षकांचं, निष्ठा प्रोग्राम. मग या प्रोग्राममध्ये हे प्रोग्राम सुरू झालं ह्यांच्या हस्ते. कोणाच्या हस्ते, रमेश पोखरियाल शिक्षण मंत्री होते. 2019 ऑगस्टमध्ये ह्यांचं लॉन्चिंग झालं. हे कोणाचं अंडर, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन आणि लिटरसी या डिपार्टमेंटच्या अंतर्गत ही प्रोग्राम सुरू झाली. ह्याचा मेन उद्देश काय, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम. हे एवढं आपल्या देशातील 4.2 मिलियन शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणून हे जगातील सर्वात, दिस इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट टीचर ट्रेनिंग, ह्याचं नाव नोंदणी झालेलं आहे. जगातील लार्जेस्ट टीचर्स ट्रेनिंग बघा, वर्ल्ड्स लार्जेस्ट टीचर ट्रेनिंग म्हणून निष्ठाकडे पाहण्यात येत आहे. हे ट्रेनिंगमध्ये काय दिलेलं माहिती आहे का, शिक्षकांना अगोदर मोटिवेट करणे, शिक्षकांना प्रोत्साहित करणे. कशासाठी, अरे बाबांनो, तुम्ही विद्यार्थ्यांना क्रिटिकल थिंकिंग करण्यासाठी मुलांना तुम्ही प्रोत्साहित करा. म्हणून आम्ही म्हणतो, हे आमचे सगळे विद्यार्थी ढ हो, काय कळत नाही हो. अरे मुलांना ढ म्हणू नका, मुलांना विचार करण्याची शक्ती तुम्ही डेव्हलप करा, त्यांचा क्रिटिकल थिंकिंग वाढला पाहिजे.
एलिफंट का फॅट आहे, एलिफंटला का सोंडा आहे, म्हणजे क्वेश्चन स्किल आणि क्रिटिकल थिंकिंग हे विद्यार्थीमध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट करा, असं अगोदर शिक्षकांना प्रोत्साहित करायचं आहे. टू मोटिवेट द टीचर्स, टू एनकरेज क्रिटिकल थिंकिंग इन स्टुडंट्स. आता मेन ह्याचा उद्देश काय आहे, कॅपॅसिटी बिल्डिंग, ऑफ स्कूल एज्युकेशन, थ्रू इंटिग्रेटेड टीचर्स ट्रेनिंग. टीचर्स ट्रेनिंग दिल्यानंतर स्कूलचा डेव्हलपमेंट होणार आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ स्कूल एज्युकेशन, जर स्कूल एज्युकेशन स्ट्रॉंग असेल, स्कूल एज्युकेशन चांगलं असेल, स्कूल एज्युकेशन फाउंडेशनल शिक्षण चांगलं असेल, तर उच्च शिक्षण चांगलं असेल, त्यानंतर देशाचा प्रगती होणार आहे. आता सिनियर कॉलेजमध्ये कितीतरी प्राध्यापक लोक आम्हाला पण शिवाय दिलं, अबे हे तुला इंग्लिश येत नाही, कशाला बी एला इंग्लिश घेतला, जा तिकडं म्हणालो. मी म्हटलं आता काय करू हो बाबा, तुमच्या पाया पडतो इंग्लिश शिकवाय. अरे ए बी सी डी येत नाही तुला, इंग्लिश ऑप्शनल घेतलं. असं नाही, अहो शाळेत काय शिकवलं नाही असं म्हणायचं नाही. शाळेत सर शिकवलं होते आम्हाला कळलं नाही. शाळेत जर चांगलं शिकवत असेल गुरुजन आणि विद्यार्थी जर चांगलं एलिमेंटरी एज्युकेशन घेऊन पुढं गेलं असेल तर त्यांना चांगलं कॉलेजमध्ये शिक्षण घेता येतो. म्हणून फाउंडेशन आहे, शिक्षणाचा जो फाउंडेशन आहे हे स्कूल एज्युकेशन आहे. म्हणून स्कूल एज्युकेशन स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, स्कूल एज्युकेशन इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, स्कूल एज्युकेशन क्वालिटी व्हायला पाहिजे, या उद्देशाने निष्ठा ही प्रोग्राम सुरू झालेले आहे. आणि निष्ठा प्रोग्रामचा प्रमुख उद्देश काय, टीचर्स आणि प्रिन्सिपलांना अगोदर ट्रेनिंग द्यायचं. बाबा अगोदर तुम्ही ट्रेनिंग घ्या, मग नंतर मुलांना शिकवा. तुलाच बोंबळत शिकवायचं येत नाही का बरं, तंबाखून चुना खाऊन तू मला चुना दे रे, मी तुला तंबाखू देतो असं जर म्हणत असेल शिक्षक का त्याला, का मग मुलं कसा शिकणार हो. अरे आपण म्हणजे आमच्या मुलांना काय कळत नाही, असं म्हणू नका, त्यांना कळत आहे. नाऊ वी आर नॉट अ टीचर, हा पदवी आता गेलेला आहे. वी आर ओनली फॅसिलिटेटर, फक्त मुलांना मदत करायचं आहे, शिकण्यासाठी त्यांना मदत करायचं आहे, त्यांना थोडं गाईड करायचं आहे, त्यांना थोडं मोटिवेट करायचं आहे, त्यांना फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायचं आहे. आपण वी आर सुलभक, आता नवीन शब्द आले बघा, हे पेपरला प्रश्न विचारतील. शिक्षकांना आता शिक्षक म्हणत नाही, शिक्षकाला आता मेंटर म्हणत नाही, सुलभक. कुठला बक, सुलभक हा मराठी शब्द आहे. शिक्षकांना आता सुलभक असे शब्द वापरतात हे लक्षात ठेवा. शिक्षकांना आता सुलभक, फक्त सुलभ, ओके कुठला बक, सुलभक लक्षात आलं मी काय सांगितलं, लक्षात आलं तर ठीक, नाही आलं तर पुन्हा एकदा निष्ठेने हे व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळतो. ओके थँक्यू सो मच, नमस्कार. यप्पा खेळू बघतो.